कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालय स्तरावर पार पडल्यानंतर यंदाचं कृषी अभ्यासक्रमाचं शैक्षणिक सत्र येत्या एक एप्रिल होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राज्यातील प्रवेश प्रक्रिया आणि आगामी कृषी शिक्षण धोरणासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते वीस वीस आठवड्यांच्या दोन सत्रात येत्या डिसेंबरमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्यात येणार आहे नवीन कृषी शिक्षण धोरणाच्या आखणीसाठी तसंच यापुढे उच्च शिक्षण प्रवेशाच्या पात्रतेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेसोबतच बारावीच्या परीक्षेचे गुणप्रमाण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी या समितीनं एक महिन्याच्या कालमर्यादेत तीस एप्रिलपर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले